जिल्ह्याने नेहमी थोरात आणि विखेचा वाद पाहिलेला आहे. तांब्यान विखेचा कधी वाद आम्ही होऊ दिला नाही. आजच्या या पदवीधर निवडणुकीच्या माध्यमातून हा निर्णय पक्षाचा नाही, पण आमच्या पक्षामध्ये असलेले जेवढे आमचे पदाधिकारी होते या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी एकत्रित राहून या ठिकाणी पक्षाची कुठली भूमिका त्या ठिकाणी आली नाही. पक्षाने त्या ठिकाणी भूमिका जाहीर केली नाही, किंबहुना अधिकृत पाठिंबा पक्षाने न जाहीर केल्यामुळे स्थानिक पातळीवर सगळ्या भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांचं एक मत, कडेले साहेब असतील, शिंदे साहेब असतील, पालकमंत्री साहेब असतील, या सगळ्यांना कार्यकर्त्यांनी येऊन त्यांचं मत व्यक्त केलं आणि मग त्या ठिकाणी या मताबाबतीत सगळ्यांचं सहमती अशी दर्शवली गेली की जर पक्षाचा निर्णय नसेल तर स्थानिक पातळीवर निर्णय घेत असताना शेवटी जिल्ह्यामधून एखादा चांगला व्यक्ती पुढे जात असेल आणि त्याला संधी मिळत असेल तर त्याच्या पाठीशी सगळ्यांनी खंबीरपणे उभं राहावं म्हणून जिल्ह्याच्या भारतीय जनता पार्टीच्या वतीने हा आदेश पक्षाचा नाही, हा आदेश स्थानिक पातळीवर घेतलेल्या कार्यकर्त्यांचा निर्णय आहे आणि त्या निर्णयाचा सन्मान करत सगळे आमचे नेते मंडळांना त्या गोष्टीला सहमती दर्शवून आम्ही वरती ती कळवली आणि त्या अनुषंगाने आम्ही आता पुढे गेलेलो आहोत. एकंदरच एवढ्या मोठ्या पक्षाला जे आहे तर थेट उमेदवार देता आला नाही किंवा उशिरापर्यंत हे राजकारण सुरूच राहिलं, काय एकंदर नाही असा काय फक्त भारतीय जनता पार्टी मुद्दा उपस्थित नव्हता, कोणत्याच पक्षाला उमेदवार देता आला नाही. शेवटी कसं असतं की हे सुशिक्षित मतदारसंघाचं उमेदवारीचा विषय असतो, त्यामध्ये कधीकधी उमेदवार जो असतो कुठल्या पक्षात चिन्ह घ्यायला तयार नसेल, कारण की त्याची प्रतिमा अशी असेल की त्याला मतदान पडू शकतं आणि काही पक्षाची मदत लागत असेल, तर अशा प्रकारच्या पण निवडणुका या अगोदर झालेल्या आहेत. भारतीय जनता पार्टीला या देशामध्ये ग्रामपंचायतपासून तर वरतीपर्यंत अशी कुठलीही जागा नाही उमेदवार मिळू शकत नाही, पण काही गोष्टी पडद्याआड असतात, काही गोष्टी उघड होतात, तर ज्या गोष्टी पडद्याआड आहेत ते आता निकालानंतर उघड होतील अशी अपेक्षा आहे. जिल्ह्यानं कायम थोरात तांबे विरुद्ध विखे असं वातावरण पाहिलं, आता तांबे विखे एकत्र काम करत आहेत असं चित्र, ऐतिहासिक चित्र जिल्हा पाहतो आहे, काय तुमची प्रतिक्रिया? जिल्ह्याने नेहमी थोरात आणि विखेचा वाद पाहिलेला आहे, तांबे आणि विखेचा कधी वाद आम्ही होऊ दिला नाही. पण आता एकत्र काम करण्याची नाही विषय असा आहे नाही असा, जर ते त्या ठिकाणी निवडून आले आणि सगळ्या मतदारांनी त्यांना संधी दिली तर निश्चित जिल्ह्याच्या प्रश्नांवर त्यांच्याबरोबर काम करावंच लागेल आणि काम करत असताना ज्या काही गोष्टी करणं अपेक्षित आहे, आता थोरात साहेब जेव्हा मंत्री होते आम्ही असू कर्डिले साहेब असू आम्ही त्यांच्याकडे काम घेऊन जायचो, पण ते काम कधी त्यांच्याकडून होऊ शकलं नाही. आता जे नवीन आमदार येतील